तारकर्ली या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, तारकर्ली हे ठिकाण कोकण परिसरातील अतिशय सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यामध्ये आहे। ज्यावेळेस सिंधुदुर्ग हा जिल्हा भारताचा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला, त्यावेळी मालवण जिल्ह्यातील तारकर्ली या ठिकाणचे खूप मोठे योगदान होते। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक सुट्ट्यांच्या दिवसात मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून तारकर्ली या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, रॉक गार्डन। रॉक गार्डन हे तारकर्ली जवळील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। चिवला बीचला लागून असलेले रॉक गार्डन हे बऱ्याच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे। या गार्डनमध्ये वाळू नसून प्रचंड मोठा खडक आणि हिरवेगार गलीचे आहेत। सुंदर अशा खडकांनी सजलेले हे गार्डन सूर्यास्ताच्या वेळेस खूपच सुंदर आणि आकर्षक असे दिसते। त्याचबरोबर या ठिकाणच्या खडकावर आदळणाऱ्या सुंदर लाटांचे दृश्य अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात। तारकर्लीपासून रॉक गार्डन हे ठिकाण 5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 9, पदमगड किल्ला। पदमगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पदमगड हा किल्ला बांधला होता। पदमगड हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे, जो सिंधुदुर्ग किल्ल्याचा पहारेकरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो। या किल्ल्यावर आपल्याला दरवाजाचे अवशेष आजही पाहता येतात। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। तारकर्लीपासून पदमगड हा किल्ला 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 8, कोलम बीच। कोलम बीच हा तारकर्ली जवळील एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे। कोलम बीच या समुद्रकिनाऱ्याच्या शेवटी कोलंब खाडी आहे, जी 600 खेळांसाठी ओळखली जाते। हा बीच कोकण परिसरातील सुंदर आणि निर्मळ पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांपैकी एक आहे। त्याचबरोबर हा बीच खास करून अल्फान्सो म्हणजेच हापूस आंबे आणि मालवणी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे। मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत या ठिकाणी आपण सुट्टीचा आनंद घेऊ शकतो। तारकर्लीपासून कोलंब हा बीच 7 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 7, तुसुनामी आयर्लंड। तुसुनामी बेट हे तारकर्ली जवळील एक प्रसिद्ध आणि साहसी केंद्र म्हणून ओळखले जाते। स्क्यूबा डायव्हिंग, जेट स्कीईंग, बनाना बोट राईड, बंपर राईड, कायकिंग यासारख्या खेळांचा मनमुराद आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येतो। असे म्हटले जाते की तुसुनामी या बेटावर आढळणारी वाळू ही चुंबकीय आहे। येथील वाळूने संधिवात बरा होतो अशीही आख्यायिका सांगितली जाते। त्याचबरोबर या बेटावरून आपण सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो। तारकर्लीपासून तसुनामी बेट हे 24 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 6, दहमापूर तलाव। दहमापूर तलाव हे तारकर्ली जवळील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे, जे जलक्रीडाप्रेमींसाठी एक आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। या तलावातील पाणी आणि तलावाचा परिसर हा अगदी स्वच्छ आणि सुंदर असा आहे। सुंदर अशा डोंगरांनी वेढलेल्या दहमापूर या गावामध्ये हे तलाव आहे। त्याचबरोबर या तलावाच्या जवळ भगवती देवीचे आणि सातेरी देवीचे मंदिर आहे, जे हेमाडपंथी शैलीने बांधलेले आहे। येथे येणारे बरेच पर्यटक या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी MTDC मुळे बोटिंगची सुविधाही उपलब्ध आहे। नंबर 5, कर्ली बॅकवॉटर्स। कर्ली बॅकवॉटर हे ठिकाण तारकर्ली जवळील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे। हे ठिकाण हिरव्यागार जंगलांनी व्यापलेला एक नदीचा किनारा आहे। या ठिकाणी केरळ बॅकवॉटरच्या शैलीप्रमाणेच अनेक हाऊस बोटची सुविधाही उपलब्ध आहे। कर्ली बॅकवॉटर हे ठिकाण कार्ली खाडी जवळ आहे, जे महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते। मित्रांबरोबर भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 4, सिंधुदुर्ग किल्ला। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थित असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला प्राचीन किल्ला आहे। सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि साधन संपत्तीचे प्रतिकारात्मक उदाहरण आहे। पराक्रमी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण असणारा हा किल्ला सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ओळखला जातो। हा किल्ला साधारणतः 48 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे। इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यात आला। या किल्ल्यावर असणारी तटबंदी आणि आकर्षक प्रवेशद्वारामुळे हा किल्ला इतिहासाचा एक आकर्षक नमुना आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आणि इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। तारकर्लीपासून सिंधुदुर्ग हा किल्ला 8 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 3, मालवण बीच। मालवण बीच हा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय बीचपैकी एक आहे। पांढऱ्या वाळूने चमकणारा हा सुंदर समुद्रकिनारा निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकांना आकर्षित करत असतो। या बीचवर असणाऱ्या असीम शांततेमुळे हा समुद्रकिनारा कपल्सना नेहमीच आकर्षित करत असतो।
त्याचबरोबर मालवण मधील बॅकवॉटर हे जलक्रीडांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. बरेच पर्यटक या ठिकाणी क्रीडा स्पर्धाही भरवत असतात. तारकर्ली पासून मालवण बीच हा 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 2, देवबाग. मित्रांनो, देवबाग हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक गाव आहे. देवबाग या ठिकाणाला देवाची भूमी म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारकर्ली जवळ आहे. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असलेला देवबाग हा समुद्र किनारा एक लोकप्रिय बीच म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अनेक पर्यटक वारंवार या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. देवबाग हे महाराष्ट्रातील असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला सुट्टीचा मनसोक्त आनंद घेता येईल. तारकर्लीपासून देवबाग बीच हे ठिकाण 8 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 1, तारकर्ली बीच. तारकर्ली बीच हे ठिकाण महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या बीचवर आपल्याला स्वच्छ व सुंदर समुद्र किनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते. तारकर्ली बीचवर पोहोचताच आपल्याला अक्षरशः स्वर्गाचा अनुभव येतो असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या बीचवर असणारी बांबूची व सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. तारकर्ली बीचवरील समुद्राचे पाणी हे इतके स्वच्छ व नितळ आहे की या पाण्यातील सौंदर्य अगदी सहज आपल्या डोळ्यांनी पाहता येते. या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण स्क्यूबा डायव्हिंग आणि इतर साहसिक खेळ देखील खेळू शकतो. मालवण बस स्थानकापासून तारकर्ली बीच हे ठिकाण 6 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण तारकर्ली या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही तारकर्ली जवळील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.